केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल पुण्यात दाखल झालेत. पुणे एअरफोर्स स्टेशन विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं. पुण्यातील जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. या हॉटेलमध्येच रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अमित शहांसोबत बैठक झाली आहे. या तीन नेत्यांच्या बैठकीमुळे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पुन्हा चर्चेला उधाण आलंय. तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते सहकार ते समृद्धी पोर्टलचं उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठी त्या कार्यक्रमासाठी म्हणून कालच ते पुण्यात दाखल झाले. त्यांचं स्वागत विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आणि त्यानंतर रात्री महत्त्वाची अशी बैठकसुद्धा पार पडली. त्यामुळे अर्थात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चेला वेग आलेला आहे. या तीन नेत्यांच्या बैठकीमुळे पुन्हा एकदा राज्यात मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा होते. तर आता अमित शहांच्या हस्ते सहकार ते समृद्धी पोर्टलचं उद्घाटन होणार आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे